22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी जी काल निवडणूक आयोगानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागू केलेली आहे, त्या अनुषंगाने 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या दृष्टीने सर्व पूर्वतयारीचं काम सुरू आहे। आपले जे विधानसभेसाठी जे मतदार असणार आहेत ते 3,05,785 इतके मतदारसंख्या आहे। आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे, तसेच आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी फ्लाइंग स्क्वॉड हे सुद्धा कार्यरत करण्यात आलेले आहे। आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये 5 फ्लाइंग स्क्वॉड कार्यरत ठेवण्यात आलेले आहेत, तसेच स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम हे सुद्धा नॉमिनेशनच्या पहिल्या दिवसापासून 6 ठिकाणी कार्यरत असणार आहे। आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण निवडणूक यंत्रणा ही आता सज्ज झालेली आहे, तसेच नॉमिनेशन किंवा नॉमिनेशन नंतरचे जे इलेक्शनचे कामकाज आहे त्याची सुद्धा पूर्वतयारी सुरू आहे। निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणांचे पूर्वतयारी झालेली आहे। माझे याच्यामार्फत आपल्या सर्व मतदारांना सर्वांना आव्हान आहे की निवडणूक यंत्रणा तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणा ही आता निवडणूक पारदर्शक व स्वच्छ वातावरण होण्यासाठी जी आपली जबाबदारी आहे ही पूर्ण पार पाडत आहे।